स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकदादा जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील जिजामाता बालक मंदिरात माजी उपनगराध्यक्षा मनीषा प्रभाकर जाधव यांनी खाऊ वाटप केले। प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा शहर आणि परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। माजी उपनगराध्यक्षा मनीषा जाधव यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप हा उपक्रम राबवला। आष्टा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ मनीषा जाधव, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सौ इंगळे मॅडम, सौ मेथे मॅडम यांच्या हस्ते प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात खाऊ वाटप करण्यात आले। स्वागत मुख्याध्यापिका ज्योती शेटे यांनी केले। आभार दत्तात्रय डफळे यांनी मानले। कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।